माझ्या छोट्या छोट्या प्रिय दोस्तांनो, तुम्हाला माहिती आहे का, खूप वर्षांपूर्वी आपल्या भारत देशामध्ये राजा महाराजांचं राज्य चालत असे। त्यांच्या राण्या, गोंडस असे राजकुमार आणि सुंदर सुंदर राजकन्या असायच्या। शक्तिशाली देव, दुष्ट राक्षस आणि असुरही ह्याच भूमीवर राहत होते। या आपण जाऊया हजारो वर्षांपूर्वीच्या जगात। राजा राणी राजकुमार आणि राजकुमारीला भेटायला, देवाला जाणू आणि असुरांची अद्भुत कथा ऐकू। चला जाऊया त्या जगाची आपण अद्भुत सफर करायला, सफर करायला, सफर करायला, सफर करायला। ही गोष्ट आहे ऋषी मुनींचा रक्षण करणाऱ्या रामाची। एकेकाळी प्राचीन नगरी अयोध्येत दशरथ नावाचा राजा राज्य करत होता। राजा दशरथ अत्यंत शूर आणि न्यायप्रिय असा राजा होता। तो आपल्या तीन सुंदर राण्यांबरोबर राहत होता। एक होती कौशल्या, दुसरी कैकेयी आणि तिसरी सुमित्रा। अयोध्या नगरी ही एक समृद्ध आणि संपन्न अशी नगरी होती। राज्यातील प्रजा प्रसन्न, आनंदी आणि संतुष्ट होती। पण दशरथ राजा मात्र दुःखी होता। एके दिवशी राज्यातील महान ऋषींपैकी एक वशिष्ठ ऋषीने राजाला विचारले, हे राजन, अयोध्येतील प्रजा सुखी आनंदी राहावी याकरता आपण अहोरात्र कष्ट घेत आहात, पण तरीही आपण दुःखी कष्टी वाटत आहात। आपल्या दुःखाचं नक्की कारण काय ते आम्हाला कळेल का? ऋषीवर्य, माणसाला जे काही पाहिजे असतं ते सर्व माझ्याकडे आहे। एक समृद्ध राज्य, सुखी प्रजा, तीन सुंदर आणि सुशील राण्या आणि मार्गदर्शनासाठी आपणासारखी महान व्यक्ती। पण तरीही माझ्या मनात एक शंका आहे। ती कोणती दशरथा? मला पुत्र नाही, माझा कोणी वारस नाही, माझ्यानंतर हे राज्य कोण चालवणार? अयोध्येच्या प्रजेची देखभाल माझ्यानंतर कोण करणार? याच काळजीनं मला सतावलंय। आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करावा लागेल। मला विश्वास आहे की देवदेवता आपली भक्ती पाहून प्रसन्न होऊन आपल्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देतील। हा विचार राजाला पटला आणि त्याने मोठ्या भक्तिभावाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला। त्याचे फळ म्हणून त्याला त्याच्या तीन राण्यांपासून चार पुत्र झाले। सगळ्यात मोठी राणी कौशल्येने रामाला जन्म दिला। दुसरी राणी कैकेयीला भरत नावाचा पुत्र झाला। तिसरी राणी सुमित्राला जुळी मुलं झाली, एक लक्ष्मण, दुसरा शत्रुघ्न। राजा, राण्या, अयोध्यातील सारी प्रजा यामुळे खूपच आनंदित झाली। सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला जात होता। सुख समाधानात वर्ष चालली होती। काळाबरोबर चारही राजकुमार मोठे होत होते। ते चौघेही दिवसेंदिवस बुद्धिमान आणि सुंदर होत गेले। राम चतुर, शांत आणि सुशील होता। लक्ष्मण रामालाच आपला आदर्श मानायचा, पण स्वभावाने तो उग्र होता। भरताच्या मनात राजभक्ती ठासून भरली होती आणि शत्रुघ्न शूरवीर होता। एक दिवस दशरथ राजा वशिष्ठ मुनींच्या आश्रमात गेले। ऋषीवर्य, राजकुमार आता मोठे झालेत। मला असं वाटतं की आता त्यांना जीवनाविषयी आणि जीवनविषयक मूल्यांसंबंधीचं ज्ञान दिलं जावं। त्यांना आपलं कर्तव्य समजलं पाहिजे। त्यांना अस्त्रशस्त्राचं ज्ञानही मिळायला हवं। हे राजन, आपली इच्छा असेल तर मी राजकुमारांना माझ्या आश्रमात ठेवून घेतो। माझ्याजवळील सर्व विद्या मी राजकुमारांना शिकवीन, त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देईन। एक आदर्श राजा कसा असावा हे मी त्यांना शिकवेन। ही विद्या शिकण्यासाठी राजकुमारांनी पुढील बरीच वर्ष महान ऋषींच्या आश्रमात घालवली।
अखेरीस त्यांचे शिक्षण पुरे झाले। ते जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील प्रजेने अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने स्वागत केले। दशरथ राजा आणि तीनही राण्यांना राजकुमारांच्या परतण्यामुळे अतिशय आनंद झाला होता। तीनही राण्यांचे सर्व राजकुमारांवर सारखेच प्रेम होते। त्यांनी आपल्या पुत्रांमध्ये कधीच भेदभाव नाही केला। एक दिवस महान ऋषी विश्वामित्र दशरथ राजाला भेटायला आले। ऋषीवर्य, आपलं स्वागत असो। आपल्या येण्यानं अयोध्या नगरी धन्य झाली। आम्ही आपणाकरता काय करू शकतो, कृपया आपल्या येण्याचं कारण सांगावं। हे राजन, माझा आश्रम अयोध्या नगरी जवळील वनात आहे। आम्ही ऋषी मुनी तिथे रोज यज्ञ आणि शास्त्रासंबंधीच्या गोष्टी संपन्न करत असतो। आम्ही सर्व आश्रमात शांतपणे ध्यान धारणा करत होतो, प्रार्थना करत होतो, पण काही महिन्यापासून त्यात विघ्न येत आहे। याचं कारण ऋषीवर्य, हे असं का होतंय? त्राटिका नावाच्या भयानक राक्षसिणीने तसेच तिचा पुत्र मारीचाने आमचं आयुष्य भयावह करून टाकलं आहे। सुबाहू राक्षसही त्यांच्या सोबत असतो। काही महिन्यांपूर्वी आम्ही शांतपणे वनात राहत होतो, पण दानवानी आमच्यावर हल्ले करायला सुरुवात केली। त्यांनी अशांतता माजवून आमच्या कार्यात विघ्न आणायला सुरुवात केली। एवढंच नाही तर आम्ही करत असलेल्या पवित्र यज्ञात त्यांनी मृत जनावरांच्या कवट्या हाडं सुद्धा टाकली। आम्ही शांतता प्रिय असे ऋषी आहोत, पण हा अत्याचार आता आम्हाला सहन होत नाही। राजन, आम्हाला आपल्या मदतीची गरज आहे। मी असं ऐकलं आहे की आपले पुत्र शूरवीर आणि पराक्रमी आहेत। माझ्या बरोबर रामाला पाठवा, तोच या सर्व अत्याचारापासून आमची सुटका करेल। पण राम तर अजून लहान आहे, त्याच्याजवळ अनुभवाची कमतरता आहे। त्या भयंकर राक्षसांचा सामना तो कसा काय करू शकेल? त्याच्याऐवजी मी आणि माझी सगळी सेना आपणासोबत येतो। हे ऐकून विश्वामित्र अतिशय क्रोधित झाले। मी आपणाशी राम मागितला आहे, दुसरा कोणी नाही। देवदेवतांची इच्छा आहे की रामानेच माझ्या सोबत वनात याव। राजन, कसलीही काळजी न करता राम आणि लक्ष्मणाला विश्वामित्रांबरोबर वनात पाठवावं। विश्वामित्रांना दिव्य शक्ती प्राप्त असून ते बुद्धिवान आणि सामर्थ्यवानही आहेत। ते आपल्या पुत्रांची रक्षा नक्की करतील। ते आपणहून आपणाकडे मदत मागायला आले आहेत, त्यांना नाही म्हणणं योग्य नाही। राजाला हे पटले आणि तो म्हणाला, हे ऋषीवर्य, मी माझ्या पुत्रांना आपणासोबत पाठवतोय। त्यांना धैर्य आणि शक्ती द्या, ते आपल्या आज्ञेचं नक्कीच पालन करतील। हे राजन, आपण निश्चिंत असावं, आपले पुत्र विजयी होऊन सुखरूप परत येतील। आम्हाला मदत करून आपण एका न्यायप्रिय राजाचा धर्म निभावला आहात। अशा प्रकारे ऋषी विश्वामित्र राम लक्ष्मणाला बरोबर घेऊन आपल्या वनातील आश्रमाकडे निघाले। ते एका घनघोर वनातून चालत असताना अचानक विश्वामित्रांनी त्याला थांबायला सांगितले। ते रामाला म्हणाले, राम सावध हो, मला संकटाची चाहूल लागली आहे। ते बघ, संकट आपल्या समोर आवासून उभं आहे। लक्ष्मणा, तूही तयारीत राहा, आपण या संकटाचा प्रतिकार करू। त्याचं वाक्य संपताना संपताय तोच तो काळा कुट्टा ढग अगदी त्यांच्या समोरच आला आणि त्यातून एक भली मोठी राक्षसीन प्रकट झाली। ती पर्वता एवढी उंच, अतिशय काळी कुट्ट होती। तिचे केस सर्पा एवढे लांब होते आणि दात अतिशय धारदार होते। सावधान राम, ही त्राटिका आहे, दुष्ट राक्षसीन। ती मनुष्याला खाऊन टाकते, आता तुला खाऊ इच्छिते। आजचा दिवस खूपच चांगला दिसतोय। आज एक नाही दोन मनुष्य प्राणी खायला मिळणार आहेत। कोबल आणि नरम मांस आज मला खायला मिळणार आहे। तिने राम आणि लक्ष्मणाच्या अंगावर उडी घेतली
आणि आपल्या विशाल हाताने त्यांच्याशी झटापट करायला लागली. पण राम अत्यंत वेगाने तिच्यावर बाण सोडत होता, एका पाठोपाठ एक. पण त्या बाणांचा त्या विशालकाय राक्षसणीवर काहीच परिणाम होत नव्हता. उलट ती जोर जोरात हसायला लागली. हे तुच्छ मानवा, तू माझं काहीही वाकड करू शकत नाहीस. आज मी तुला काऊन टाकणार. राम आणि त्राटिकेमध्ये एका भीषण युद्धाला सुरुवात झाली. राम अत्यंत वेगाने एका पाठोपाठ एक असे बाण तिच्यावर सोडत होता, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. उलट ती जास्तच वेगाने त्यांच्या जवळ येत होती. आता तर ती आधी रामाच्या समोर येऊन उभी टाकली. तेव्हा रामाने मनातल्या मनात आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्राटिकेच्या हृदयाच्या दिशेने एक बाण सोडला. धनुष्यातून सुटलेला हा बाण थेट तिच्या छातीत जाऊन घुसला. आणि एक मोठी किंकाळी तिने फोडली. त्या किंकाळीने अरण्य थरथरले, जमीन हादरली जेव्हा तिचा विशालकाय देह जमिनीवर आदळला. हे सर्व पाहून विश्वामित्रांचं मन भरून आलं आणि त्यांनी आपल्या शक्तीने दैवी अस्त्र प्राप्त करून रामाला दिले आणि सांगितले, ह्याचा उपयोग गरज असेल तेव्हाच कर, ही अस्त्र तुला विजय संपादन करून देतील. आणि लगेचच ते आश्रमाकडे जायला निघाले. विश्वामित्र ऋषींबरोबर राम लक्ष्मण सुद्धा आश्रमात आले हे पाहून सर्व ऋषी खूपच प्रसन्न झाले. हे महान ऋषीवर्य, तुम्ही कृपया यज्ञाला सुरुवात करा, या यज्ञात विघ्न येणार नाही, याची काळजी मी आणि माझा भाऊ लक्ष्मण घेऊ. हे ऐकून ऋषींना खूपच आनंद झाला. त्यांनी यज्ञाची तयारी सुरू केली आणि तयारी झाल्यावर यज्ञाला प्रारंभ देखील केला. ऋषींच्या मंत्रोच्चाराने सर्व आकाश दुमदुमून गेलं. या मूर्ख ऋषींनी पुन्हा यज्ञाला प्रारंभ केला. आता मजा येणार, यांना परत फोडून काढूया, छळूया, मारूया, घाबरवूया. अद्भुत दृश्य किती है बघा ना, अद्भुत दृश्य किती है. मित्रा मारिच अद्भुत दृश्य किती है. ऋषी हे परत आले, प्रार्थना करू लागले. आसपासच्या मित्रांना बोलवा, त्यांना आणि त्यांच्या यज्ञाला थांबवा. एक हार तिकडे, एक हार तिकडे, उचला आणि फेका, यांना मारा इकडे तिकडे. दृश्य किती हे मित्रा, मला तर राहवतच नाहीये. घाबरवूया, ऋषींना जोवर मारणार नाही तोवर. हा विचित्र आवाज मारीच राक्षसाचा होता. मारीच पर्वतासारखा उंच होता, पण खूपच बारीक होता. तो रंगाने भुरकट होता आणि त्याच्या चेहऱ्यावर खूपच लांबच लांब मिशा होत्या. पण त्याचा आवाज मात्र कर्कश होता आणि डोकं सैतानाचं होतं. खूप छान मारीच, खूप छान. मी आजच्या दिवसात अजून एकही वाईट आणि नीच काम केलेलं नाही. सुबाहू हा एक अतिशय क्रूर राक्षस होता. तो जाडाजुडा, गोलमटोल आणि बुटका असा होता. खूप खायला आणि दिवसभर सगळ्यांना छळायला, त्रास द्यायला त्याला खूप आवडायचं. त्याचा आवाज घोगरा होता आणि त्याची मारीची एकदम गट्टी होती,
दोघांचे एकमेकांशी छान पटत असे. मारीच आणि सुबाहूने यज्ञावर मृत जनावरांची हाडं आणि कवट्या फेकायला सुरुवात केली. मारीच आणि सुबाहूला पाहून ऋषीमुनी भयभीत होऊन सैरावैरा पळायला लागले. हे सगळं रामाने पाहिलं व त्यांनी ऋषीमुनींना सांगितलं, तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमचं आणि यज्ञाचं रक्षण करायला. रामाने एका पाठोपाठ एक असे शेकडो बाण सोडून संपूर्ण यज्ञकुंडावर बाणांचं कवच करून टाकलं. हे पाहून ऋषीमुनी आश्चर्यचकित झाले व त्यांनी मोठ्या आनंदाने पुन्हा यज्ञाला प्रारंभ केला. मारीच, हे काय चाललंय? यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. काय आपण याचा प्रतिकार करू शकत नाही का? मारीच हुशार होता पण तसा तो भित्राही होता. आपण त्यांचा प्रतिकार एकट्यानेच नाही करायचा, ते जरा जास्तच शक्तिशाली वाटताय. मारीच आणि सुबाहूने मोठमोठ्याने आणि चित्रविचित्र आवाज करून इतर राक्षसांना बोलवून घेतले. मग त्या सर्वांनी मिळून ऋषी मुनींवर आक्रमण केलं. पण राम लक्ष्मणांनी त्यांच्यावर शेकडो बाण चालवून त्यांना नामोहरम करून टाकलं. एका पाठोपाठ एक असे सगळे राक्षस बाण लागून जमिनीवर धाड धाड पडू लागले. रामाने मारीच आणि सुबाहूला चांगलाच धडा शिकवायचा ठरवला होता आणि रामाने लक्ष्मणाला सांगितले, तू सुबाहूकडे बघ, मी मारीचकडे बघतो. लक्ष्मणाने एक बाण सुबाहूच्या दिशेने सोडला. मोठ्याने किंकाळी फोडत सुबाहू जमिनीवर आदळला. जमीन हादरली आणि जिथे सुबाहू आदळला तिथली जमीन दुभंगली. तर रामाने आपल्या गुरूंचे स्मरण करून एक दिव्य बाण मारीच्या दिशेने सोडला. रामाच्या बाणातील असीम शक्तीने मारीच्याला हजारो मैल दूर असलेल्या समुद्रात फेकून दिले. मारीच आणि सुबाहूची ही दुर्दशा पाहून इतर राक्षस आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळायला लागले आणि त्यांनी पुन्हा कधीही ऋषीमुनींना त्रास द्यायचा नाही हे मनोमन ठरवले. हे सर्व पाहून ऋषीमुनी आनंदित झाले. त्यांनी रामाचे आभार मानले आणि शांततापूर्वक आपला यज्ञ पूर्ण केला. वनात पुन्हा पूर्वीसारखी शांतता आली. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट वनात सुरू झाला आणि सगळेच सुखसमाधानाने आपले जीवन जगू लागले. Thank you.